भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील 70% जनता ही शेतीवर अवलंबून आहे. शेतात काम करताना आपलं काम कसं हलकं करता येईल यासाठी देशी पठ्ठ्यानं लढवलेल्या या युक्त्या चला पाहूयात. शेतीला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणतात. भारतातील बहुसंख्य शेतकरी हा गरीब, कष्टकरी आणि अशिक्षित आहे. देशातील शेती सुद्धा पारंपरिक पद्धतीनं तसंच तुटपुंज्या अवजारांनी केली जाते. पण शेतातले कष्ट कमी व्हावेत यासाठी देशातील काही जुगाडूंनी अशा काही भन्नाट युक्त्या लढवल्यात की त्या पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. आता हे जोडपं पहा. पिकाला पाणी घालण्यासाठी दोघांनी एका पत्र्याच्या डब्याला दोरी बांधली आणि पाणी उपसण्याची अनोखी शक्कल लढवली. तर पिकांना पाणी घालण्याची या तरुणाची पद्धतही अनोखी आहे. तो एक बोटी सारख्या निमुळत्या लाकडाच्या सहाय्यानं पायानं पिकांना पाणी घालतोय. एखाद्या सायकलचा गवत कापण्यासाठी असाही उपयोग होऊ शकतो हे पाहून तुम्हाला आश्चर्य तर वाटेलच. तर शेतात बोरवेलचे लहान पाईप देशी पद्धतीनं लावताना हे पहा दोन शेतकरी. दुसरीकडे वाकून गवत कापण्यापेक्षा उभ्या उभ्या गवत कसं कापावं याचा हा देशी जुगाडही पाहाच. शेतातील तण काढायला या पठ्ठ्यानं बनवलेली हाय स्पीड मशीन सुद्धा थक्कच करणारी आहे. फक्त एवढंच नव्हे तर धान्यानं भरलेल्या शेकडो किलोच्या पोती इतक्या सहजतेने ट्रॉलीमध्ये भरता येतील अशी कल्पनाही या कामगारांनी केली नसेल. रस काढण्यासाठी चरक नसलं किंवा विजेवर चालणारी मशीनही नसली तरी सुद्धा उसाचा रस काढता येऊ शकतो असं हे जोडपं सांगतंय. शिवाय झाडावर चढण्यासाठी केलेल्या या देशी जुगाडानं श्रम कमी होतायत हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.